शेतात काम करताना घडली मोठी दुर्घटना, बायकोचे डोळे देखत नवऱ्याचा तडफडून मृत्यू। पुढे काय घडलं पाहण्याआधी व्ही एम मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे। यामध्ये एका तरुणाचा शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे। धक्कादायक म्हणजे त्याच्या बायकोच्या डोळ्या देखत त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे। शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। नांदेड शहरासह किनवट, हिमायतगड, भोकर, हदगाव, मुखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। किनवट तालुक्यातील बोधडी नागसवाडी येथील साईनाथ दत्ता घुगे आणि त्यांची पत्नी वैष्णवी घुगे हे दोघे शुक्रवारी दुपारी शेतात गेले होते। शेतातील कामे करत असताना अचानक पाऊस सुरू झाला। यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी ते झोपडीकडे जात असताना त्याच्यावर वीज कोसळली। यात साईनाथ घुगे या 25 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। त्याची पत्नी वैष्णवी घुगे ह्या जखमी झाल्या। त्यांच्यावर गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेमुळे घुगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।